अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। आज मी आपल्याला आता उद्या जे होणार आपले सोमवती अमावस्या आणि शनेश्वर जयंती, तर शनीची जयंती आहे आणि उद्या सोमवती अमावस्या, ते कोणाची साडेसाती असेल, काल सर्पदोष असेल, हे जे उपाय आपण शनी म्हटलं आपण अलर्ट होतो, शनी राहू गुरु आपण अलर्ट होतो, पण ही जी शनी देवता आहे किंवा शनीश्वर जी जयंती आहे त्यांची, तर शनी हा न्यायप्रिय देवता आहे, त्याला खोटं बोलणं, व्यभिचार, पैशाचे व्यवहार, कोणाला फसवणूक, कोणाला वाईट बोलणं हे शनीला नाही आवडत। शनी हा सरळ मार्गी, त्यांची उद्या जयंती आहे आणि जे अमावस्या आहे ते आज अमावस्या लागलेली आहे रविवारी दुपारी, तर उद्या सोमवती अमावस्या दिवसभर आहे, तर त्याची माहिती मी आपल्याला याच्यावर टाकण्यात आलेली, त्याप्रमाणे आपण माहिती करू शकता। आपला जो सेवा आपण जी करायची सोमवती अमावस्या आणि शनी जयंती त्या दिवशी कोणती आपण विशेष सेवा करायची त्याबद्दल मी आपल्याला माहिती सांगतो। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ आपल्याला लगेच मिळेल। ही जी सोमवती अमावस्या आहे त्या सोमवती अमावस्या दिवशी मी आपल्याला माहिती टाकली त्याप्रमाणे आपण सेवा करू शकता। अजून जी सेवा आहे ती सांगतो, तर शनेश्वर जयंतीमध्ये आपण साधी सोपी सेवा करायची, जे शनीचं जो जप आहे निलांजन समावासन जो पूर्ण मंत्र आहे तो म्हणू शकता, किंवा ओम श्री शनीश्वराय नमः हा साधा जप करू शकता। तसं असतं कोणाचा जो जन्मदिवस असतो तो सगळ्याला प्रिय असतो, आणि त्या जन्मदिवसाच्या दिवशी जर तुम्ही त्यांचा व्यवस्थित मान सन्मान केला, व्यवस्थित त्यांचा जप केला, तर ते प्रसन्न होतात। तर कालभैरवचं तसंच आहे, तुम्ही त्या दिवशी जर चांगला त्यांचा कालभैरव जयंती असेल त्या दिवशी आपण जर नारळ हार जर घेऊन गेले आणि कालभैरवष्ट 11 जर म्हटलं, तर त्यांचा वाढदिवस असल्यामुळे किंवा त्यांचा जन्मदिवस असल्यामुळे ते आनंदित असतात, आणि आपले जे कोणते प्रश्न असेल, कोर्टाचे प्रॉब्लेम असेल, शनिपीडा असेल, साडेसाती असेल, काल सर्पदोष असेल, हे जे कारण आहे आपल्या ड्युटीमध्ये, ड्युटी जर जॉब लागत नसेल, लग्न होत नसेल आणि कोणी आपल्याला त्रास देत असेल, प्रमोशनमध्ये अडथळे येत असेल, तर हे जे प्रॉब्लेम आहे ते हे त्या दिवशी विशेष करून त्या दिवशी आहे ना ते सगळे नॉर्मल होत असतात, ते कामं आपलं होत असतात। म्हणून आता उद्या शनीश्वर जयंती, त्या दिवशी काय करायचं, जवळचं जर शनी मंदिर असेल आपलं तिथं जाऊन आपण तेल घेऊन जायचं, परत उडीद घेऊन जायचे, मीठ घेऊन जायचं आणि मिरची हे शनीला व्हायचं, आणि त्यांना विनंती करायची की जो आता जो प्रॉब्लेमचे जे चालू आहे किंवा त्रास चालू आहे ते व्यवस्थित होऊ द्या। त्यांचा जो जप आहे ओम श्री शनेश्वराय नमः किंवा निलांजन समाभासम रविक्रम हा जो मंत्र आहे तो पूर्ण म्हणायचा, तो जेवढ्या वेळेस तुम्हाला जास्तीत जास्त म्हणता येईल तेवढ्याच म्हणायचा, आणि या पद्धतीने त्यांची साधी सोपी सेवा, तेल घरून तेल घेऊन जा, किंवा कोणाला जर साडेसाती असेल, त्रास असेल साडेसाती, त्यांनी सोपा उपाय करा, पंक्तीमध्ये तेल घ्यायचं, त्याच्यात आपला चेहरा बघायचा, असं पंक्तीमध्ये तेल घ्यायचं, त्याच्यात आपला चेहरा बघायचा, आणि तो ते जे तेल आहे ते तेल शनीला किंवा मग मारुतीला आपण ते व्हायचं। सगळ्यात महत्वाचं जर आपण जर आपण जे म्हणतोय साडेसातीचा जो त्रास होतोय किंवा कोणाला साडेसाती होती, तर सगळ्यात अगोदर आपण जर मारुतीची जर सेवा केली तर शनीचा जो त्रास होत नाही, आपल्याला त्रास होणार नाही, तसं वचन मारुतीरायांनी शनीश्वर यांच्याकडून घेतलेलं आहे। तर ते वचनानुसार आपण मारुती जर हनुमान चालीसा, आता हनुमान चालीसा जास्त चालू आहे, हनुमान चालीसा प्रत्येक जण म्हणतो ना, हनुमान चालीसा म्हणा त्याची पॉवर खूप आहे, म्हणून प्रत्येक राजकारणी म्हणते हनुमान चालीसा, तर हनुमान चालीसा आपण म्हणू शकता। रोज नवग्रह स्तोत्र, रोज नवग्रह स्तोत्र रोज 9 वेळेस 81 दिवस म्हणायचे, आता ज्यांना जास्त ज्यांना वेळ असेल ना त्यांनी रोज हे अनुभव सिद्ध, मी स्वतः करून बघितलेलं आहे, आपण रोज नवग्रह स्तोत्र एक हवनकुंड असत छोटा हवनकुंड घ्यायचं, त्याच्यामध्ये पिंपळाच्या काड्या टाका, औदुंबराच्या काड्या टाका, छोट्या छोट्या काड्या टाकायच्या, औदुंबर पिंपळ वड ह्या तिन्ही याला संमिधा म्हणतात, तिन्ही काड्या एकत्र करायच्या, तुम्हाला कुठे पण भेटून जाईल, छोट्या खाली पडेल जरी असेल चालेल, किंवा वरती जरी असेल एक फांती तोडून आणि तुम्ही चालेल, त्यांना विचारून म्हणजे झाडाला
झाडाला विनंती करायची की आम्ही हे या ह्या कारणासाठी तोडतोय, विनंती करून त्या काड्या घ्यायच्या. छोटं यज्ञकुंड करायचं, यज्ञकुंड जर डिश असेल डिश किंवा यज्ञकुंड असेल छोटं, त्यात मध्ये त्या काड्या टाकायच्या, तूप टाकायचं आणि रोज 9 वेळेस नवग्रह स्तोत्र म्हणायचं, 81 दिवस करायचं. मध्ये अडथळे आले दिवस सोडून द्या, नंतर दिवस काउंट करा. असं जर तुम्ही केलं ना, तुमच्या ड्युटीमध्ये प्रमोशन आहे ते प्रमोशन होईल, कोणी त्रास देत असेल त्रास बंद होईल, जॉब भेटत नसेल जॉबचे कामं होतील, लग्न आपले ठरत नसेल तर लग्न पण ठरेल, कोणते पण आपले जे कामं अडलेले असेल, घराचे कामं असेल किंवा कोर्ट मॅटर असेल, ते सगळे कामं रोज 9 वेळेस नवग्रह स्तोत्र आणि 81 दिवस करायचे. साधा सोपा उपाय आहे, घरच्या घरी करा ना, आपल्याला शांती करायची गरज ना जप करायची गरज. हा उपाय याच्यामध्ये काल सर्पच दोष पण नॉर्मल होऊन जातात, परत आपल्या कुंडलीमध्ये काही दोष असेल ते दोष पण निघून जातात. हा साधा सोपा उपाय आपण घरच्या घरी करू शकता, उद्यापासून करू शकता. शनीला आपण जर सकाळी जमला नाही जायला तर आपण संध्याकाळी जा तेल घेऊन जायचं, त्यामध्ये आपला चेहरा बघायचा, तेल शनिदेवाला अर्पण करायचं. आपण जे उडदाची डाळ किंवा मीठ जे मिरची घेऊन जाणार ते पण शनीच्या तिथं अर्पण करायचं. तिथे 10 मिनिटं किंवा 15 मिनिटं डोळे बंद करून आपण शनीचा जो जप आहे ते करू शकता. जे लेडीज आहे ते आतमध्ये जाऊ शकत नाही, तरी पण ते तेल बिल सगळं घेऊन जायचं सोबत. तिथं कोणी दादा असेल त्यांच्याकडे द्यायचं, त्यांच्या हाताने मोहून द्यायचं, म्हणजे आपलं वाहिलेलं तिथपर्यंत जातं. मनातल्या मनात आपण जो जप आहे तो शनीचा जप करू शकता. शनीला सगळ्यात महत्वाचं घाबरायचं असं काहीच काम नाहीये. आपण म्हणतो ना शनी ग्रह खूप वाईट आहे, तसा नाहीये. तो सगळ्यात चांगला देव आहे, सगळ्यात चांगला. तो न्यायप्रियता आहे, त्याला न्याय देवता म्हणतात. न्याय त्याला सत्य बोललेलं आवडतं, हे असे लुबाडीकरण नाही आवडत. आपण म्हणतो ना कोणाला साडेसती आली तर त्यांनी जप करा, ते लोक घाबरतात. घाबरायचं कारण काहीच नाही, आपण सत्य बोला, न्यायप्रमाणे चला, शनिदेवाला तेच आवडतं. आणि सगळ्यात चांगली जी देवता असेल ती शनिदेवता आहे. ते जेवढा तुम्हाला त्रास होतो, तुमच्या जे आपण म्हणतो ना राजाला रंग करण्याची ताकद शनिदेवामध्ये. आपण मध्ये पहिले ऐकत होतो ना शनिदेवाची कथा, त्याच्यामध्ये ते सांगितलेलं की राजाला रंग करण्याची ताकद शनिदेवामध्ये आहे, आणि रंकाला राजा करण्याची ताकद शनिदेवामध्ये. म्हणून हा शनिदेव खूप म्हणजे सगळ्यात प्रिय आहे. तर आपण जर आपल्या धर्माप्रमाणे आचरण केलं, आपण जर कोणाचं वाईट बोललो नाही, कोणाला काही केलं नाही, आणि आपण जर सगळ्यांशी चांगलं राहून आपल्या लोकांनी आपलं जर वाईट केलं तरी ऐकून घ्या, सहन करून घ्या. प्रत्येकाचे कर्म असतात. कसं आहे, देवाजवळ काही मागायचं नाही, पण देव आपल्या कर्मानुसार आपल्याला दिल्याशिवाय काही राहणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. कर्म असताना ते आपल्याला फिरून वापस येता म्हणजे येता. तुम्ही चांगले कर्म करा तुम्हाला चांगलंच भेटतं 100%. तुम्ही वाईट कर्म करा तुम्हाला वाईटच भेटणार आहे. तुम्ही किती देव करा किंवा काही किती काही करा त्याला काही नाही आहे. कर्म देवाकडे न्याय आहे, तो कर्मच बघतो. म्हणून आपलं मन शुद्ध ठेवायचं, कोणाचं मन दुखवायचं नाही. की आपण किती समजा सेवा केली आणि कोणाचं मन दुखवलं त्याच्यात पण आपलं काही भेटणार नाही. मन दुखू नका. आपलं व्यभिचारांनी वागता, आपण आपल्या शांततेमध्ये कोणाचं न दुखता त्याप्रमाणे करा. आपली साडेसतीमध्ये आपल्याला कोणताही त्रास होणार नाही. ठीक आहे, त्रास झाला, जेवढा आपल्याला त्रास होईल ना त्याच्या दुप्पट मिळून तर किती पट आपल्याला रिटर्न भेटेल. आणि असे भरपूर जणांचे अनुभव आहे की यांना साडेसतीमध्ये त्रास झाला होता, अपघात झाले, काही त्रास झाला, पण ते रिकॉर्ड म्हणजे जे पटीने रिकॉर्ड होणार आहे ते पटीने रिकॉर्ड होईल. म्हणून शनी जयंतीच्या दिवशी आपण जे उपाय आहे हे उपाय अवश्य करा. साधे सोपे उपाय आहेत ते करा. घरी शनीचा फोटो नाही पाहिजे, मारुतीचा फोटो नाही पाहिजे, हे मंत्रात जाऊन करा. नारळ फोडा, ते नारळ फोडल्यानंतर नारळ वाहा किंवा नारळ फोडा, किंवा जर मंदिर असेल तर मग मारुतील नारळ जरी फोडलं चालेल, किंवा काल भैरवचं मंदिर आहे, आज आमोश आहे, काल भैरवच्या मंदिरामध्ये जाऊन उद्या जरी गेलं चालेल, काल भैरवच्या मंदिरात जायचं, तिथं नारळ हातामध्ये ठेवायचं. हातामध्ये ठेवून आपली जी इच्छा आहे, आकांक्षा आहे, आपलं जे म्हणणं आहे ते काल भैरवला म्हणायचं. नंतर 11 वेळेस काल भैरवाष्टक म्हटल्यानंतर ते नारळ काल भैरवच्या चरणी अर्पण करायचं. आपली कोणती पण जे कामं आहे ते होतील. म्हणून साडेसाती काल सर्प हे शांती याला घाबरून न जाता, मेन मुळामध्ये आपली जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा सामना करून आपण जर केलं तर आपले कोणते पण जे प्रॉब्लेम आहे ते सोडू शकता. काल भैरवला जेव्हा जाणार तेव्हा म्हणायचं आम्ही महाराजांचे सेविकरी आहे, महाराजांना आम्ही मानतो, त्याप्रमाणे सांगा. म्हणजे महाराजांचं
जे पीए आहे ते कालभैरव महाराज आहे. आपण जे म्हणतो ना पोलिसाची जी भूमिका आहे ते कालभैरव महाराज करत असतात. म्हणून त्यांना सांगायचं आम्ही महाराजांची सेवा करतोय त्याप्रमाणे आपण करा, म्हणजे आपले काम आहे ते लवकर होते. उद्या शनीची जयंती आहे, ते शनीश्वर जयंती सगळ्यांनी मनापासून जास्तीत जास्त जप करा. शनीश्वर ज्यांना त्यांना जे शनी महाराजांना त्यांचे जे जप आणि जी सेवा आहे तीच आवडत असते, बाकी आवश्यकता नाहीये. आणि आपण करतोय हे फक्त नाही करायचं, जेवढं शांतते तेवढं कराल तेवढं चांगलं आहे. झालेली सेवा मी महाराजांसाठी रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.